धन्यवाद सर। त्यानंतर पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ज्यांची निवड झाली अशा कश्यप मॅडम यांचाही सत्कार अध्यक्षांना विनंती करतो, आपण शाल आणि मोमेंटो देऊन मॅडमचा सत्कार करावा। आणि आज वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मॅडमचा सन्मान होतो आहे। धन्यवाद मॅडम। या ठिकाणी मला एक विशेष बाब सांगायची की पुणे बार असोसिएशनचे कार्यक्षम अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंगजी थोरवे सर आपल्या अशोक हॉलची खुर्च्यांची कपॅसिटीचे विचार करता असा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की बऱ्याच आपल्या बंधू आणि भगिनींना उभं राहावं लागायचं। आजही बरेच जण उभे आहेत, पण आपल्या हॉलची कपॅसिटी तेवढी आहे। पाठीमागे जी जागा होती, अध्यक्षांनी 50 खुर्च्या आणि हे मोडियम मी ज्यातून ज्या ठिकाणाहून बोलतो आहे आणि जे माईक या अशोक हॉलला पुणे बार असोसिएशनच्या वतीनं बहाल केलेल्या, आपण अध्यक्षांसाठी खूप जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। यानंतर मी पुणे बारचे अध्यक्ष थोरवे सरांना विनंती करतो, आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। नमस्कार। प्रथमतः व्यासपीठावरती असणारे ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वलजी निकम साहेब, त्याचबरोबर लीगल एडच्या सचिव कश्यप मॅडम आणि समोर असणारे सर्व वकील बांधव, आज म्हणजे जूननंतर पहिल्यांदाच एवढा भरगच्चा असा हॉल ज्यांच्या नावामुळं भरलेला आहे असे उज्ज्वलजी निकम यांचा खऱ्या अर्थाने परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्या उपस्थितीवरूनच ते सिद्ध होत आहे। तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून साहेबांचा परिचय करून देतो। साहेबांचा जन्म 30 मार्च 1953 साली झालेला आहे, जळगाव येथं। त्यांचं शिक्षण SS मनियार लॉ कॉलेज जळगाव 1977 साली झालं। त्याचबरोबर उज्ज्वलजी निकम हे मूळचे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातले, राज्यात देशात त्यांचे ओळख हे सरकारी वकील म्हणून आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्हा न्यायालयात त्यांनी वकील म्हणून कारकीर्द सुरू केली, पुढे याच कोर्टात सरकारी वकील म्हणून काम केलं। अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटल्यातही त्यांनी हाताळला होता, अनुभवाचा फायदा। 1993 मुंबई खटल्यात झालेला आहे। त्यांनी विविध खटले चालवले, ते जे काही महत्त्वाचे खटले ते 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार मर्डर केस, खैरांजली हत्याकांड, अंजनाबाई गवित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण 2008 मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, प्रवीण महाजन कोपर्डी बलात्कार आणि हत्या, असे महत्त्वाचे खटले त्यांनी निकम साहेबांनी चालवलेले आहे। त्यांना 2016 पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे। उज्ज्वल निकम साहेबांचा हल्ला होण्याची भीती असल्याने सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली होती। अथर्वट तुरुंग बनवण्यात कोर्टात येण्यासाठी निकम साहेब यांना बुलेट प्रूफ गाडी देण्यात आली होती। आक्रमक आणि असे अभ्यासू वकील म्हणून त्यांची देखील सर्वांना ख्याती आहे। आणि अशा अनेक खटल्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। मी आपला अधिक न वेळ घेता साहेबांना, आपण सगळं ज्यांचा व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। धन्यवाद। धन्यवाद अध्यक्ष। यानंतर सरांना विनंती करतो की आपण, आजचा सरांचा विषय आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973, सरांनी मार्गदर्शन करावं आणि सरांना एक रिक्वेस्ट आहे, माहिती असेल कोणाला नसेल पण सर कवितासुद्धा छान करतात, सर काय आपण हे झाल्यानंतर आपला विषय एक कविता सादर केली तरी चालेल, म्हणजे सर्व आमचे पुणेवारचे सदस्य सभासद सर्व फ्रेश होतील। आपल्या बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंगजी थोरवे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेकजी बारगुडे, ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी, त्याचप्रमाणे सचिव ॲडव्होकेट अमोलजी, सचिव ॲडव्होकेट सुरेखाताई आणि खजिनदार ॲडव्होकेट प्रथमेश बोयटे,
ऑडिटर ॲडव्होकेट शिल्पाजी आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांची खास उपस्थिती आहे असं लीगल एडच्या सचिव कश्यप मॅडम आणि उपस्थित वकील बांधून. खरं म्हणजे मला विषय असा काही देण्यात आलेला नाही आहे, जनरल विषय आहे की फौजदारी कायदा किंवा मी व त्यानुषंगाने मी चालवलेले खटले. पण निश्चित मला या क्षणी इथे मी नमूद करेन की पुणे वकील संघाची ही एकजूट आहे याचं मी अभिनंदन करेन. कारण असं आहे, समाजामध्ये वकिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो, त्याला अनेक कारणं आहेत. काही वेळेला वकिलांवरती अन्याय होतो, तो अन्याय वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो, आणि जर वकील संघाचं एकसंघ नसेल तर समाजामध्ये वकिलाविषयी एक वेगळं चित्र निर्माण होतं. आणि म्हणून आजही आपल्या देशामध्ये या व्यवसायाला फारशी प्रतिष्ठा नाही असं मला खेदाने म्हणावं लागेल. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर पुणे वकील संघ एवढा मोठा असून तो वकिलांवरती अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता, दाद मागण्याकरता सगळे कायदेशीर सनदशीर मार्ग अवलंबतो, म्हणून तुमच्या कार्यकारिणीचं मी खास अभिनंदन करेल. आणि निश्चित अशीच एक संगता ठेवली पाहिजे, कारण एका उर्दू शायराने असं म्हटलं, म्हणजे बघा काय उर्दू शायर म्हणतो तो, पैदा हुआ वकील तो शैतान ने कहा लो आज हम साहेब औलाद बन गए. अशा तऱ्हेची संभावना करणारे शायर जेव्हा असतात त्यावेळेला निश्चितपणे आपल्या वकिलांनी आपल्या कौशल्याने, वकिली कौशल्याने न्यायदानमध्ये कार्यामध्ये एक महत्वाचा ठसा उमटवला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचे तरुण वकील मित्र, कारण मी ज्या ज्या वेळेला इथे खटल्याच्या निमित्ताने येत होतो त्या त्यावेळेला मी बघत होतो की इथे कार्यशाळा भरवण्यात येत होत्या, अनेक वक्त्यांची भाषणं ठेवण्यात येत होती. ही एक चांगली गोष्ट या बार संघाची मला बघायला मिळाली, त्यामुळे मी अतिशय आनंदित तेवढ्या करताच आहे. मित्रांनो, मी अनेक खटले चालवले, अनेक फौजदारी स्वरूपाचे खटले चालवित असताना कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदीचा अभ्यास केला की त्याचा उपयोग कसा होतो हे मी काही माझ्या खटल्यातून स्पष्ट करणार आहे. ज्या वेळेला मी 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामध्ये पहिल्यांदा मी मुंबईला आलो, त्याला मुंबईला पोलीस आयुक्तालय कुठे हेही मला माहीत नव्हतं. माझं शिक्षण सगळं मराठी शाळेत झालेलं, आणि मुंबईला गेल्यानंतर इंग्रजीमध्ये फाडफाड बोलणाऱ्या मोठमोठ्या वकिलांची मी सामना करू शकेल का अशी शंका माझी त्यावेळेला मनात होती. परंतु एक आत्मविश्वास हा मनामध्ये होता की निश्चितपणे आपण जर चांगला अभ्यास केला, आत्मचिंतन केलं, तर निश्चितपणे आत्मविश्वासाला कुठेही आपण तोंड देऊ शकतो. एक लक्षात घ्या की छत्री कधी पाऊस थांबू शकत नाही, पण ती छत्री पावसात उभं राहण्याचं आपल्याला धाडस देत असते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास ही काही यशाची गुरुकिल्ली होऊ शकत नाही, परंतु आपल्या हाती आपल्याकडे असलेला जर आत्मविश्वास असेल तर तो आत्मविश्वास जीवनात आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा देत असतो. आणि म्हणून आपलं पहिलं भाग भांडवल आपल्याला असायला हवं असं माझ्या तरुण वकील मित्रांना सांगेन की आपला जो आत्मविश्वास असला पाहिजे. चुकलं तर हरकत नाही, त्या चुकातून आपण शिकत असतो. ह्याच आत्मविश्वासाने मी 1993 बॉम्बस्फोट खटल्यामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा आलो, त्या तो खटला 123-24 आरोपी, त्यांचे वेगवेगळे वकील, 30-40 वकील, आणि ते ऑर्थोड रोड तुरुंगामध्ये पत्रकार. मला पहिल्यांदा मुंबईला आल्यावरती पत्रकारांनी विचारलं क्यों निकमजी आप टायगर मेमन को कौन कब लाएगे. टायगर मेमन हा 12 मार्च 1993 जे मुंबई बॉम्बस्फोट झाले होते त्या तिथला हा याचा प्लॅन, दाऊद इब्राहिमचा प्लॅन. मी विचारलं टायगर कोण टायगर आहे, बोले आप टायगर मेमन को नहीं जानते.
मतलब मैं सिर्फ एक ही टाइगर को जानता हूं जो फॉरेस्ट में रहता हूं। तो पत्रकार हसायला लागला, ती काही पत्रकारांनी हेडलाइन पकडली। मी फक्त एकाच टायगरला ओळखतो की जो जंगलात राहतो। सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही काय बोलतात त्याचा नुसता इथे कोर्टाच्या बाहेर देखील किंवा कोर्टामध्ये देखील हे सगळेजण बघत असतात। आणि ज्यावेळेला हा 93 चा बॉम्बस्फोट खटला सुरू झाला त्यावेळेला महत्त्वाचा प्रश्न होता की कट शाबित कसा करायचा, कारण कट 12 मार्चला ठिकठिकाणी बॉम्बस्फोट झालेले होते, परंतु त्या बॉम्बस्फोटाचा कट हा दुबईमध्ये रचण्यात आला होता। आणि दुबईमध्ये जे 10-12 लोक मोजके गेले होते ते 10-12 लोक नंतर पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगला गेले होते आणि पाकिस्तानमधून ट्रेनिंग करून परत ते मुंबईला आले, त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि मग ते बॉम्बस्फोट घडवण्यात आले। आपल्या देशामध्ये 12 मार्च 1993ला पहिल्यांदाच एकाच वेळेला बॉम्बस्फोट झाले 12 ठिकाणी वेगवेगळे। हे कशामुळे साध्य झालं? संपूर्ण देश हादरला होता की 12 ठिकाणी एकाच वेळेला एवढे मोठे बॉम्बस्फोट होतात हे कशामुळे होत झाले? कारण त्यावेळेला RDX कोणाला माहितीही नव्हतं। RDX हा काळा साबून म्हणून ते ज्यांनी बॉम्बस्फोट लावले त्यांना देखील त्याची कल्पना नव्हती। परंतु टाइम पेन्सिल डिटोनेटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, याच्याने टायमिंग सेट करण्यात आला आणि त्या टायमिंगच्या आधारे एकाच वेळेला बॉम्बस्फोट झाले। प्रश्न असा होता की ज्यावेळेला पोलीस आयुक्तांनी ह्या सगळ्या आरोपींचा जबाब ज्यावेळेला मी बघितला त्यावेळेला लक्षात आलं की हा कट दुबईत रचण्यात आला। नुसतं कट झाला म्हणून साबित करता येत नाही, कटाकरता लागतो पुरावा। आणि कॉन्स्पिरसी याची डेफिनेशन 120 अ प्रमाणे IPC च्या वेन टू ऑर मोर पर्सन एग्री टू डू ऑर कॉज टू बी डन एन इलिगल ऍक्ट ऑर इन अ लीगल मॅनर सेट टू बी कॉन्स्टिट्यूटेड क्रिमिनल कॉन्स्पिरसी। ही झाली कायद्याची व्याख्या। परंतु सोप्या भाषेत जर याची व्याख्या करायची असेल तर टू पर्सन कॅनॉट ब्रीड टुगेदर अनलेस दे पुट देअर हेड्स टुगेदर। म्हणजेच काय? एक दिलाने एक विचाराने जेव्हा एखादं कृत्य बेकायदेशीर कृत्य होत असतं तेव्हा आपण त्याला कुठेतरी कट आहे असं म्हणू शकतो। प्रश्न असा असतो ज्याला कट साबित करायचा असतो त्याला एक तर प्रत्यक्ष पुरावा लागतो किंवा परिस्थितीजन्य पुरावा लागतो। परिस्थितीजन्य पुराव्याच्या साखळीवरून देखील आपल्याला कट साबित करता येतो। कारण असं आहे की इलिगल ऍक्ट्स अँड ओमिशन या गुन्ह्यातील जे आरोपी असतात त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतो। कायद्याच्या भाषेत निष्कर्ष म्हणजे काय? ज्याला आपण इररेजिस्टेबल इन्फरन्स असं म्हणतो। इररेजिस्टेबल इन्फरन्स हा न्यायालयाला काढता येतो, परंतु न्यायालयाला ज्याला इररेजिस्टेबल इन्फरन्स काढा असं आपण म्हणतो त्याला न्यायालयापुढे आपल्याला 2 प्रमाणभूत गोष्टी पुराव्याला द्याव्या लागतात। मग कसा काढायचा असतो? तर एक लॉजिक मधलं एक तत्व आहे ज्याला सिलॉजिसम इन लॉजिक असं म्हटलं जातं। ऑल मेन आर मॉर्टल, सर्व मानव हे मर्त्य आहेत। ऑल किंग्स आर मेन, सर्व राजे हे मानव आहेत। ही 2 त्रिकालाबाधित सत्य आहे। ऑल मेन आर मॉर्टल, ऑल किंग्स आर मेन, आणि देअरफोर ऑल किंग्स आर मॉर्टल, आणि म्हणून सर्व राजे हे मर्त्य आहेत। हे तिसरं अनुकरण जे आहे हे तिसरं अनुकरण याच्या अनुषंगाने काढण्यात येतो। प्रश्न असा असतो की हा कट दुबईमध्ये झालेला आहे, दुबईमध्ये झाल्यानंतर त्यातील काही आरोपी मोजके आरोपी पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानहून ट्रेनिंगहून परत आले, तिथून ते मुंबईला आले। ज्यावेळी मी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जर म्हटलं तुम्हाला हा कट उघडकीला आणायचा असेल तर तुम्हाला यातला कोणीतरी माफीचा साक्षीदार झाला पाहिजे। आता माफीचा साक्षीदार होण्याकरता क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम 306 आणि 307 या तरतुदी आहेत। आता बघा कायदा कसा आहे। आपण म्हणतो की माफीचा साक्षीदाराला कायदा म्हणतो ही इज अ सेल्फ कन्फेस्ड ट्रेटर, तो स्वतः विश्वासघातकी असतो,
स्वतः गुन्ह्याची कबुली करून इतरांची मान अडकवत असतो. आणि म्हणून भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये दोन तरतुदी अशा आहेत. भारतीय पुराव्याचा कायदा 133 एव्हिडन्स ऍक्ट तो म्हणतो की अकम्प्लिस इज अ कॉम्पिटंट विटनेस अँड कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल मिअरली प्रोसीड्स अपॉन द अनकॉरॉबरेटेड टेस्टिमनी. म्हणजे काय की माफीचा साक्षीदार हा सक्षम साक्षीदार आहे आणि त्याची शिक्षा ही काही बेकायदेशीर होत नाही जरी त्याला कुठेही कॉरॉबरेटिव्ह एव्हिडन्स मिळाला नाही. पण त्याचबरोबर इंडिया भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये एव्हिडन्स ऍक्टच्या 114 मध्ये प्रिझम्पशन मध्ये असं म्हटलं आहे की रूल ऑफ प्रुडन्स रिक्वायर्स दॅट अकम्प्लिस एव्हिडन्स मस्ट बी कॉरॉबरेटेड इन मटेरियल आस्पेक्ट. मग दोघांची सांगड घालावी लागते. म्हणजे एका बाजूला माफीच्या साक्षीदाराच्या आधारे न्यायालय शिक्षा देऊ शकतात जरी त्याला पुष्टीदायक पुरावा मिळाला नाही, परंतु व्यवहारशास्त्रज्ञ असं म्हणतं की त्याच्याकरता कॉरॉबरेटिव्ह एव्हिडन्स पाहिजे. हे सगळं डोक्यात घेऊन मी पोलीस आयुक्तांना सांगितलं की आपल्याला माफीचे साक्षीदार असा पाहिजे की जो पाकिस्तानमध्येही गेला आहे आणि याने बॉम्बस्फोटमध्ये प्रत्यक्ष भाग घेतलाय. अशा प्रकारे पोलिसांनी आणलं आणि पोलिसांनी त्याला माफीच्या साक्षीदाराकरता अर्ज केला. हा अर्ज केल्यानंतर न्यायालयात मी जेव्हा युक्तिवाद आलो उभा राहिलो आणि न्यायालयात सांगितलं की याला माफी देण्यात यावी आणि माफी देण्यात यावी कारण याला घटनेची अथपासून इथपर्यंत माहिती आहे. कोर्टाने रेकॉर्ड बघितलं, कोर्टाने त्या आरोपीला विचारलं तुला प्रामाणिकपणे व्हायचं आहे का, गुन्ह्यातील सगळी हकीकत सांगायला तयार आहे का, त्याने हो म्हटलं. त्याने हो म्हटल्यानंतर मग त्याला कोर्टाने माफी दिली. आता ही माफी जी असते ही कंडिशनल माफी असते. तू जर न्यायालयात सत्य सांगितलं तर तुला माफी मिळेल. आता हे तत्व का अंगीकारलं त्याला? मला प्रसारमाध्यमांनी विचारलं तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही एका बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपीला माफी देऊन त्याला जीवदान देत आहात? कारण माफीचा साक्षीदार झाला म्हणजे त्याची न्यायालय जर साक्ष दिली, सरकारी वकिलाने त्याची साक्ष रद्द नाही केली, तर त्याची गुन्ह्यातून मुक्तता होत असते. मी म्हणतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं, त्याच्याशिवाय चोर सापडत नाही. कारण चोराच्या वाटा, चोरीच्या वाटा, चोरीचे रस्ते हे एक चोर जाणू शकतो. म्हणून काही वेळेला देखील कायद्यामध्ये देखील व्यवहार हा जास्त बघितला गेलेला आहे, त्या आधारे त्याला माफी देण्यात आली. प्रश्न त्याच्यानंतर असा होता की सिने अभिनेता संजय दत्तचा रोल कुठपर्यंत आहे? सिने अभिनेता संजय दत्त याला गुन्ह्याची माहिती होती का, बॉम्बस्फोट घडवण्याची माहिती होती का फक्त शस्त्रास्त्र पुरतं मर्यादित होता? एक लक्षात घ्या की कट आणि कटाच्या अनुषंगाने ज्या लोकांचे 15 लोक जे पाकिस्तानमध्ये गेले होते, ज्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते, त्या पासपोर्टच्या आधारे ज्यावेळेला मी स्वतः बघितले तर इंटरनॅशनल इमिग्रेशन रूल्स प्रमाणे पासपोर्टवरती प्रत्येक देशाला शिक्का मारावा लागतो. आपल्याला कल्पना असेल विमानतळावरती इमिग्रेशन अथॉरिटी डिसेम्बार्केशन आणि एम्बार्केशनचे शिक्के मारत असतात. म्हणजे काय की त्या देशाचं विमानतळ कधी कोणत्या तारखेला सोडलं आणि परत जर तो प्रवासी आला असेल तर कोणत्या तारखेला तो प्रवासी तिथे आला, अशा प्रकारचे एंडॉर्समेंट तिथे मारलेले असतात. आणि जेव्हा मी पासपोर्ट बघितले त्या पासपोर्टवरती एका तारखेला तो देश म्हणजे दुबई सोडल्याचा एंडॉर्समेंट होता आणि 15-20 दिवसांनी परत दुबईमध्ये आल्याचा एंडॉर्समेंट होता. याचा अर्थ असा की दुबईहून कोणत्या देशाला गेला त्या देशाचा एंडॉर्समेंट तिथे नव्हता, दुबईहून कोणत्या देशाला परत आला त्या देशाचा एंडॉर्समेंट नव्हता. म्हणजेच काय की ज्या देशात हे गेले होते त्या देशाने त्यांची आयडेंटिटी या पासपोर्टवरती लपवली होती. मग प्रश्न उपस्थित होतो की सिलॉजिझम इन लॉजिक, ज्याला तर्कशास्त्राचं प्रमेय असं म्हणता येईल. तर्कशास्त्राचं प्रमेय काय सांगतं की इथून दुबई सोडलेला आहे, दुबई सोडल्याचं एंडॉर्समेंट आहे, परत दुबईला आल्याचं एंडॉर्समेंट आहे, मग 15 दिवस हे काय हवेत उडत होते का? नाही,
हवेत उडत नव्हते, तर मग कुठे होते ते? तर ते जो आरोपी माफीचा साक्षीदार सांगतो की आम्ही कुठे गेलो होतो, कोणत्या देशाने, अशा रीतीने हा पुरावा तुम्हाला मार्शल करावा लागला. आणि मग कुठे आम्ही साबित करू शकलो की याच्यात कट काय होता? प्रश्न असा होता की लक्ष जनतेचं एका आरोपीकडे जास्त होतं, तो म्हणजे सिने अभिनेता. सिने अभिनेत्याचा रोल कुठपर्यंत होता? सिने अभिनेत्याला कटाची कल्पना होती का? मग सिने अभिनेत्याकडे ती रायफल कशी आली, AK-40-56? आणि मग ही रायफल आल्यानंतर रायफल तर जप्त झाली नाही, त्याची फक्त तर आम्हाला स्प्रिंग मिळाली आहे. मग ह्या स्प्रिंगच्या आधारे होऊ शकतं का? असे अनेक कायद्याचे मुद्दे होते. प्रत्येक कायद्याच्या मुद्द्याला ज्यावेळेला आपण वकिली करत असतो, त्या वकिली व्यवसायामध्ये आपण एक मात्र सवय लावली पाहिजे की आपण आपल्या मनात द्वंद्व केलं पाहिजे, आपल्या मनाला विचारलं पाहिजे की असं झालं तर काय होऊ शकतं, तसं झालं तर काय होऊ शकेल, आणि लॉजिकल त्याचं आन्सर आपल्याला आपोआप मिळत असतं. मी नेहमीच ज्यावेळेला मी सरकारची वकिली करत असतो, प्रॉसिक्युशन तर्फे अपियर होत असतो, त्यावेळेला मी डिफेन्सने उलट तपासणीमध्ये काय मुद्दे आले आहेत हे मुद्दे मी अगोदर विचारात घेत असतो. या मुद्द्यावरती काय उत्तर, डिफेन्सचं काय म्हणणं आहे, बचाव पक्षाचं काय म्हणणं आहे आणि त्याला माझं काय उत्तर आहे, हे मी ॲडव्हान्स माझ्या आर्ग्युमेंटमध्ये सांगत असतो. सांगण्याचा दोन उद्देश असतात. पहिला उद्देश म्हणजे डिफेन्सला सायकोलॉजिकली तुम्ही गारद करतात की त्याचेच मुद्दे मी सांगून त्याला माझा अगोदर उत्तर देतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यायालयाची देखील मानसिकता तयार करत असतो. आणि म्हणून ज्याला आपण सरकारी पक्षाचं किंवा फिर्यादी पक्षाचं असेल किंवा आरोपीचं वकीलपत्र म्हणून काम करत असाल, त्याला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पॉसिबल प्रॉबेबल आपल्यावरती अटॅक काय होऊ शकतो. आणि मग हा अटॅक विचार घेऊन ज्याला संजय दत्त बद्दल विचार करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की याने याच्या मित्राकडून ह्या बॉम्बस्फोटाच्या अगोदर एका टेम्पोमध्ये काही शस्त्र आली होती. त्याच्यात AK-46 रायफल होते, हँड ग्रेनेड बॉम्ब होते. आणि हे हँड ग्रेनेड बॉम्ब असून त्याने त्यातल्या काहीतरी 4-5 AK-46 रायफल ठेवल्या, 5-7 हँड ग्रेनेड बॉम्ब ठेवले आणि परत घाबरून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याने सगळे परत देऊन टाकले अबू सालेमला, कारण अबू सालेम आला होता. आणि अबू सालेम आल्यानंतर मग देऊन टाकले, स्वतःजवळ एक ठेवली. आणि ज्यावेळेला 12 मार्च बॉम्बस्फोट झालेत त्यावेळेला त्याच्या मनात भीती निर्माण झाली की या भीतीमुळे आपण कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. म्हणून तो परदेशात शूटिंगला गेला असताना त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं की ही बंदूक जी आहे, ही AK-46 रायफल जी आहे, ही डिस्पोज ऑफ करून टाका, मेल्ट करून टाका. त्यांनी ती तोडली, त्यांनी ती वितळली, एक स्प्रिंग राहिली. आम्हाला मिळालं काय? फक्त स्प्रिंग मिळाली. पण त्या स्प्रिंगच्या आधारे आम्ही संजय दत्तपर्यंत जाऊन पोचलो आणि संजय दत्तला त्याच्यामुळे आर्म्सॅकखाली शिक्षा होऊ शकली. आता आर्म्सॅकखाली त्याला ज्यावेळेला शिक्षा झाली त्यावेळेला प्रश्न परत कोर्टाने ज्यावेळेला त्याला दोषी ठरवलं त्यावेळेला प्रश्न त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्याचा हा गुन्हा पहिला गुन्हा असल्यामुळे त्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्टचा बेनिफिट देण्यात यावा, चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती त्याला सोडण्यात यावं, भविष्यात तो असे गुन्हे करणार नाही. एका चांगल्या घराण्यातून आलेला मुलगा, परंतु केवळ शस्त्रास्त्रांची आवड असल्यामुळे त्याने तसं शस्त्र ठेवलं आणि म्हणून त्याला हा पहिला गुन्हा असल्यामुळे त्याला चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती सोडण्यात यावं, त्याला माझा तीव्र आक्षेप होता. कारण जेवढे तुम्ही मोठा असाल तेवढं समाजाकडून तुमची अपेक्षा फार असते. त्यावेळे प्रतिष्ठित होणं ही काही साधी गोष्ट नाही. जे कोणी सेलिब्रिटीज असतात, मॅटिनी आयडॉल्स असतात, सिनेमातील असतील, राजकीय व्यक्ती असतील, त्यांची एक क्षुल्लक चूक त्यांनी केलेली आपल्याला सहन होत नाही. आपल्या क्षुल्लक चुका सहन करू शकतो समाज, त्यांच्याकडून नाही. याला कारण असं आहे की समाज तुमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो, समाज तुमच्याकडून वेगळ्या दृष्टीने अपेक्षित करतो. आणि म्हणून तुम्ही देखील, आपण वकील असताना, एक वकील असताना न्यायालयाच्या आवारात, न्यायालयात आपण कुठलंही चुकीचं कृत्य केलं तर त्यामुळे आपली बदनामी होऊ शकते. कारण समाज आज तुमच्याकडे, आमच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो की कायद्याचा हा धुरंधर, कायद्याचा विद्यार्थी, कायद्याचा अभ्यासू, त्याच्याकडून ही गोष्ट आम्हाला अपेक्षित नाही.
आणि म्हणून वागताना देखील, न्यायालयात वागताना देखील आम्ही कोणत्या आवाजात बोललो पाहिजे, न्यायदेवशीची कशा रीतीने आम्ही ॲड्रेस केलं पाहिजे, ह्या साध्या सरळ सोप्या गोष्टी असतात, ह्या फार महत्त्वाच्या असतात. काही वेळेला न्यायालय न्यायाधीश तुमचं ऐकत नाहीत, आपलं ऐकत नाहीत, आपल्या मनाच्या विरुद्ध असतं, परंतु शेवटी कोण व्यक्ती न्यायव्यवस्थेचं काम आहे बघते हे बघायचं नसतं. तर ती न्यायदेवता आहे म्हणून आपण आपलं रेकॉर्ड करायचं असतं आणि आपल्याला कायद्याने अनेक त्याच्या विरुद्ध दाद मागण्याचे अधिकार आहे. सांगण्याचं तात्पर्य माझ्या तरुण वकील मित्रांना एवढंच आहे की पक्षकाराला आपण कधीही खोटं आश्वासन द्यायला नको. आश्वासन दिलं आणि आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर मग त्याचा परिणाम वेगळा होत असतो. आणि ज्या वेळेला हे संजय दत्तच्या वेळेला विषय निघाला, न्यायालयात त्याच्या वकिलाने ज्या वेळेला युक्तिवाद केला की याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टचा बेनिफिट देण्यात यावा चांगल्या वर्तणुकीच्या, ज्या वेळेला मला पोलिसांनी रेकॉर्ड पुरवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही हा त्याचा काही पहिला गुन्हा नव्हता. दाऊद इब्राहिमचा उजवा हात कयूम, याच्याकडून त्याने एक अनलायसन पिस्तोल घेतलं होतं आणि हाच कयूम ह्याच बॉम्बस्फोटा खटल्यामध्ये आरोपी म्हणून सापडला होता. ही बाब मी न्यायालयाच्या निदर्शनास आणली की प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टचा उद्देश काय. प्रत्येक कायद्याचा उद्देश असतो जो आपल्याला उद्देश प्रियांबलमध्ये मिळतो, आणि ह्याचा उद्देश काय की चुकून जर एखाद्याच्या हातून नकळत गुन्हा झाला असेल, अजाणतेने गुन्हा घडला असेल, तर त्या गुन्ह्याचं त्याचं परिमार्जन म्हणून त्याला दंड किंवा शिक्षा म्हणजे सक्तमजुरी करता कामा नये, पण त्याला बेनिफिट देण्यात यावा चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती. आणि म्हणून हा पात्र आहे का, आणि अशा रीतीने हरकती घेतल्यामुळे कोर्टाने त्याचा तो बेनिफिट नाकारला, परिणाम असा झाला की त्याला शिक्षा ती भोगावी लागली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कायदा हा सगळ्यांना समान आहे, कायद्यापुढे कोणी कमी नाही, कोणी मोठं नसतो. परंतु या खटल्यामध्ये आम्ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी हे एस्टॅब्लिश केलं. मी हे थोडक्यात प्रत्येक खटल्याचं सांगणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा खटला ज्यावर मी जाईल तो म्हणजे मुंबईवरती झालेला 26/11 दहशतवादी हल्ला. 2008 आपल्याला कल्पना असेल की अजमल अमीर कसाब आणि इतर त्याच्या 9 साथीदारांनी मुंबईवरती रात्री हल्ला केला. प्रत्येकाने हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, CST रेल्वे स्टेशन हे केलं. आता हे सगळं त्यांनी केल्यानंतर प्रश्न असा होता, प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले होते, हे गुन्हे एकत्रित करायचे का वेगवेगळे खटले चालवायचे, हा पहिला प्रश्न होता. आता काहींचं असं म्हणणं होतं की वेगवेगळे खटले चालवा जेणेकरून कसाबला ताबडतोब फाशी देता येईल, खटल्याची एवढी प्रक्रिया लांब नेण्याची जरूर नाही. माझं ठाम मत त्याच्यावरती होतं आणि कसाबला फाशी लवकर देता येईल, जनतेमध्ये एक चांगला मेसेज जाईल असं काहींचं म्हणणं होतं. माझं त्याच्यावरती ठाम म्हणणं होतं कसाब हा फक्त प्यादा आहे, कसाबला फाशी देऊन काही फार मोठा आपण किल्ला जिंकणार नाही, परंतु कसाबच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीला जगासमोर आणणं जरुरीचं आहे. हे आणायचं कसं, तर याच्याकरता आपल्याला हे सगळे खटले एकत्रित चालवायला पाहिजे. आणि मग हा कटाचा एक भाग असल्यामुळे, कारण असे खटले एकत्र चालू शकतात हे कायद्याने अभिप्रेत आहे, आणि अशा रीतीने पोलिसांना सल्ला दिल्यानंतर पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं. ज्या वेळेला ओपनिंग ऍड्रेस Section 226 CRPC नुसार या मोठ्या ट्रायल्समध्ये नॉर्मली पब्लिक प्रोसिक्युटर हॅज टू ओपन इट्स केस बाय डिस्क्राइबिंग द चार्ज ब्रॉट अगेन्स्ट हिम ॲज वेल ॲज हाऊ ही इज गोइंग टू प्रूव्ह बाय द लिगल एव्हिडन्स. हे कोर्टाला नॅरेशन द्यावं लागतं, कोर्टापुढे आर्ग्युमेंट करावं लागतं. हे ज्यावेळेला मी आर्ग्युमेंट कोर्टापुढे करत होतो 226 खाली अजमल कसाबच्या विरुद्ध की आमची ही केस अशी आहे, आम्ही चार्ज वेजिंग वॉर अगेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लावला. कोर्टाचा पहिला प्रश्न असा होता की हे भारताशी युद्ध 26/11 मुंबईचा हल्ला म्हणजे या भारतावरचं युद्ध कसं म्हणता येईल. मी म्हटलं त्याला सोपं कारण असं आहे की IPC ज्या काही डेफिनेशन्स आहेत या ब्रिटिश काळापासूनच्या डेफिनेशन्स आहेत, ज्याच्यात वेजिंग वॉर 126, 121, 122 कॉन्स्पिरसी टू वेज वॉर या ब्रिटिश काळापासून आलेल्या आहेत. आणि ब्रिटिश काळापासून
ब्रिटिश सत्तेविरुद्ध जर भारतीय जनतेने कोणी उठाव केला असेल तर त्यांनी सांगितलं की इट्स अ वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इथे परदेशातील नागरिक येतात, पण न्यायाधीशांचा दुसरा प्रश्न असा होता की म्हणे यांनी जो हल्ला केला तो हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, सीएसटी हे तर प्रायव्हेट इन्स्टॉलेशन्स आहेत, हे सरकारी कुठे आहेत? फक्त सीएसटी म्हटलं तर म्हणता येईल की ते सेमी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एस्टॅब्लिशमेंट आहे. पण याला कसं म्हणता येईल? न्यायाधीशांना मी सांगितलं की आपल्याला इंडिव्हिज्युअल घटक विचार करता येणार नाही, आपल्याला पहिल्यांदा हा विचार करावा लागेल या देशामध्ये मुंबईला त्यांनी का सिलेक्ट केलं, मुंबईला सिलेक्ट का केलं, मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलला का केलं, पंचतारांकित राहणाऱ्या प्रवाशांना का त्यांनी ओवेठीस धरलं, त्यांना का मारलं, जेणेकरून या देशातील एक इकॉनॉमिक सेंटर जे मुंबई शहर आहे त्याची अवस्था अशी करायची की जेणेकरून परदेशातील नागरिक येथे धसावणार नाही. मुंबई हे आमच्या देशाचं एक आर्थिक दृष्ट्या मोठा कणा असं राज्य आहे, गाव आहे, आणि म्हणून हा हल्ला फक्त मुंबई शहराचा नाही तर हा या देशावरचा हल्ला आहे असं आपल्याला समजलं पाहिजे. मित्रांनो, मी एवढा आनंदाने तुम्हाला एवढा अभिमानाने सांगेल की ही जे आम्ही इंटरप्रिटेशन केलं होतं, हायकोर्टात तर मीच चालवला अपील, सुप्रीम कोर्टामध्ये माझ्याबरोबर सिनियर काउन्सिल आहे गोपाळ सुब्रमण्यम होते, आम्ही दोघांनीच चालवलं. तिथे देखील सुप्रीम कोर्ट जस्टिस आफताब आलम आणि जस्टिस प्रसाद यांनी आमचा स्टँड हा मेंटेन केला आणि मुंबईवरचा हल्ला हा भारताविरुद्ध हल्ला केला होता ह्या अतिरेक्याने या निष्कर्षाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. प्रश्न असा राहिला होता की ज्याला हे ओपनिंग ऍड्रेस केलं त्याला मी दुसरं न्यायालयाला एक विनंती केली होती की म्हणलं सर मला यातले माझे जवळजवळ 850 साक्षीदार आहे आणि माझा टाइम लिमिट मला ही केस एका वर्षाच्या आत संपायची आहे. कोर्ट म्हणाला एका वर्षात एवढे तुम्ही साक्षीदार साईट करतात तपासायचं म्हणतात, हाऊ यू आर गोइंग टू कन्क्लूड युअर ट्रायल विद इन अ इयर? मी सांगितलं की साहेब मला काही पुरावा ॲफिडेविट वरती घ्यायचा आहे. न्यायाधीशांनी मला विचारलं तरतूद दाखवा, आय पॉइंटेड आउट द प्रोव्हिजन सेक्शन 296 परमिट्स द ॲफिडेविट, म्हणजे फॉर एव्हिडन्स ऑफ फॉर्मल कॅरेक्टर, की एव्हिडन्स ऑफ अ फॉर्मल कॅरेक्टर इफ कोर्ट फाइंड्स दॅट द एव्हिडन्स ऑफ अ पर्सन हुज एव्हिडन्स इज ऑफ फॉर्मल कॅरेक्टर कॅन बी टेंडर बाय वे ऑफ अन ॲफिडेविट, अशी ही तरतूद आहे. क्रिमिनल फौजदारी कायद्यामध्ये अशा प्रकृतीचा तरतुदीचा वापर फारसा केला जात नाही, परंतु हे ज्यावेळेला आम्ही न्यायालयाला सांगितलं त्यावेळेला आम्ही सांगितलं की मी जवळजवळ 350 ते 400 साक्षीदार जे माझ्या दृष्टिकोनातून फॉर्मल कॅरेक्टरचे आहेत त्यांचा एव्हिडन्स आम्ही ॲफिडेविटवरती घेऊ. हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन द फॉर्मल कॅरेक्टर हा पुढचा प्रश्न होता. म्हटलं फॉर्मल कॅरेक्टर असं आहेत की जिथे या 26/11 हल्ल्यामुळे जिथे डॅमेजेस आहेत, नुकसान झालेलं आहे, जिथे इंजुरीचे सर्टिफिकेट, जिथे फारसं डिबेट नाही, डिस्प्यूट नाही, ज्या बिल्डिंग्स पडलेल्या आहेत, त्या सर्व्हेचे रिपोर्ट आहेत, त्यांचे आम्ही ॲफिडेविट दाखल करू. डिफेन्सला आम्ही त्याच्या कॉपीज देऊ. इफ डिफेंड वॉन्ट्स टू क्रॉस एक्झामिन देम दे के वी विल सर्टनली कीप देम प्रेझेंट. अशा तऱ्हेचं आश्वासित केलं तर कोर्टाने आम्हाला परवानगी दिली, 350 ॲफिडेविट्स आम्ही तिथे दाखल केले. आता हे ओपनिंग ॲड्रेस झाल्यानंतर याच्या अगोदर एक गंमत अशी झाली की मी ज्यावेळेला ओपनिंग ॲड्रेससाठी उभा राहिलो त्यावेळेला अजमल कसाब न्यायालयात उभा राहिला. न्यायालयात काय सांगाव त्याने? न्यायालयात त्याने सांगितलं की साहब आप मेरे खिलाफ आप ट्रायल नाही चला सकते. कोर्टाने विचारलं का? तर बोले मैं नाबालिग हूं और आपके कानून के मुताबिक आप मेरे नाबालिग के खिलाफ ट्रायल नहीं चला सकते. लक्षात घ्या की एक अतिरेकी बाहेरच्या देशातला इथे येतो आणि कोर्टाला आपल्या कायद्यातील तरतुदी सांगतो, आपल्या देशातील कायद्याच्या तरतुदीचा वापर करून तो सांगतो तुम्ही माझ्या विरुद्ध खटला चालू शकत नाही कारण मी ज्युव्हेनाईल आहे, त्याचं म्हणणं रास्त होतं. प्रश्न आमच्या पुढे उपस्थित झाला, माझ्या पुढे भीतीचा गोळा असा निर्माण झाला की या बेट्याचं वय आता कसं सिद्ध करायचं.
हा खरोखर बालक आहे की घोडा आहे, आणि मग हे सिद्ध करण्याकरता मी कोर्टात पुढे अर्ज दिला. म्हटलं कोर्ट म्हणे तुम्ही याच्या रेकॉर्ड बद्दल काय आणणार, याच्या एज रेकॉर्ड बद्दल काय आहे तुमच्याजवळ. म्हटलं साहेब आम्ही पाकिस्तानच्या हायकमिशनला पत्र लिहू. आम्ही पाकिस्तानच्या हायकमिशनला पत्र लिहिलं, कोर्टाने आम्हाला 2-3 दिवस मुदत दिली होती, आम्ही स्पेशल मनुष्य पाठवला दिल्लीला. पाकिस्तानच्या हायकमिशननं त्यावर काही उत्तर दिलं नाही, कारण त्यांना त्यांचं तो नाही आहे ते अगोदर नाहीच म्हणत होते, आमच्या देशातला नाहीच. पण ज्यावेळेला पाकिस्तानच्या डॉनने त्यांचं बिंग फोडलं आणि त्यांनी सांगितलं की हा फरीदाकोटचा आहे, मग त्यावेळेला पाकिस्तान घेऊन गेला आमचा आहे. पण त्याचं प्रूफ, त्याच्या शाळेचं प्रूफ आमचं जो काही नव्हतं, पाकिस्तानने द्यायचं नाकारलं. मग आम्ही अर्ज केला की याची हाडांची तपासणी करण्यात यावी, याला डॉक्टरांकडे पाठवण्यात यावं, याचे एक्सरे हाडांचे घेण्यात यावं. आता वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की काही वयामध्ये मुलांची, माणसांची, लेडीजची विशिष्ट वयाच्या गॅपमध्ये ही जुळत असतात, जॉईंट होत असतात. त्याची तपासणी त्याची करण्यात आली आणि या तपासणीच्या आधारे डॉक्टरांनी दिलं की हा 20 ते 21 वर्षाचा घोडा आहे. मग त्याप्रमाणे ते कोर्टात आम्ही प्रमाणपत्र तयार केलं. कोर्टात दिल्यानंतर बघा हे असे खटले चालवत असताना तुम्हाला काय कुठल्या संकटाला सामोरं जावं लागेल याची कल्पना नसते. तुम्ही तयार असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे दिल्यानंतर कोर्टापुढे हा खटला सुरू झाला, मध्येच याने कोर्टाला सांगितलं की सर मुझे पॉइझन दे जा रहे. सगळे चकित. आम्ही ही ट्रायल ओपन ट्रायल ठेवली होती. ओपन ट्रायल याचा अर्थ की ऑर्थोड रोड तुरुंगात ट्रायल. परंतु ऑर्थोड रोड तुरुंगामध्ये आम्ही पत्रकारांना परवानगी दिली होती, कारण आम्हाला जगापुढे दाखवायचं होतं की आमची न्यायव्यवस्था किती ट्रान्सपरंट आहे. एका परदेशातील नागरिक, शत्रू राष्ट्राचा गुन्हेगार आला, आम्ही कशा रीतीने वागणूक देतो, त्याला न्यायदानाकरता कशी मदत करत असतो, त्याच्याकरता लीगल एडतर्फे 2 वकील देण्यात आला. मॅडम लीगल एडतर्फे तुमचे नेहमीच्या पॅनलवरचे आम्ही वकील नाही दिले, आम्ही मुद्दामून मोठे नामांकित वकील त्याला दिले, जेणेकरून कसाबतर्फे कुठेही बचाव राहू नये. कारण आपल्या देशामध्ये फार लोकांना काही वेळेला वेगवेगळे झरे फुटतात आणि हे माणुसकीचे झरे फुटू नयेत म्हणून आम्ही चांगले 2 वकील दिले. त्या चांगल्या 2 वकिलांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं आणि ते त्याच्या बाजूने खंबीरपणे बाजू चालवायला तयार झाले. खटला सुरू झाला. खटला सुरू झाल्यानंतर न्यायालयात पुन्हा एकदा कसाबने सांगितलं की साहब मुझे यहां पॉइझन दिया जा रहा है. आम्ही बघायला लावलो की पॉइझन म्हणजे क्या क्या सबूत है तुम्हारे पास. कोर्टाने विचारलं, त्याने लगेच ते खिशातून पुडी काढली आणि ती पुडी काढून न्यायालयासमोर एक पावडर होती, ती पावडर न्यायासमोर दिली. मग कोर्टाने विचारलं ये पावडर कशी. सर ये मेरे खाने में मिलाई जाती थी. बोले तुझे कैसे पता. नाही मो रहेगी बाजूला राहिली आणि म्हणून मी ती बाजूला गोळा करून ठेवली, पाऱ्या करायचं लक्ष नव्हतं आणि म्हणून मी हजर करतोय. आता याने ही पावडर कुठून आणली, कशी आणली, हे सगळं कोर्ट माझ्याकडे बघायला लागलं. आता आम्हाला ताबडतोब त्याच्यावरती बोलणं भाग होतं. मी विचारतो, आयोगाला बघून सांगतो, काय म्हणतो आयोग बघतो, असं चालत नाही. कारण असं जर सांगितलं असतं, असं जर सांगितलं तर लगेच पत्रकार लिहितात सरकारी वकिलांना काहीतरी शंका आलेली दिसते, पत्रकारांना बघून पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घेत आहेत, असं स्टँड घेता येत नाही. मी सांगितलं याची इन्क्वायरी झालीच पाहिजे. मी सुद्धा खनकॉन साहेब म्हटलं, आपण सांगितलं की चांगल्या हॉस्पिटलला साहेब आपण गुप्ततच पाठवा, आम्हालाही सांगू नका कोणत्या हॉस्पिटल तुम्ही पाठवणार आहे आणि त्याचा तो अहवाल लॅबोरेटरीकडून मागवा. त्याप्रमाणे न्यायालयाने ते पत्र लिहिलं, 2-3 दिवसांनी लॅबोरेटरीचा रिपोर्ट आला आणि ती होती तांदळाची पावडर. अशा रीतीने बघा एक एक प्रसंग महत्वाचा असतो. आता हे प्रसंग असताना कसमने परत माझा 166वा विटनेस मी टाकला होता. 166वा विटनेस टाकला असताना कसा परत उभा राहिला. कसमने सांगितलं साहेब माझा गुन्हा मुझे कबूल है. आता परत मी चाट पडलो. अगोदर त्याला सुरुवातीला कोर्टाने विचारलं तो गुन्हा कबूल आहे का, नाही म्हणाला होता. आणि आता म्हणतो साहेब माझा गुन्हा कबूल करणं चाहता हूं. मला वाटलं काहीतरी याला शहाणपण आला असावं. तर मग कोर्ट मला विचारलं तुम्हाला काही म्हणायचं आहे का. अर्थात लगेच कोर्टात दिलं तुम्हाला याच्यात काहीच म्हणता येणार नाही. म्हटलं मी काही बोलतही नाही आहे, तो कबूल करत असेल तर मला काय. म्हटलं कबूल करू द्या. तर कोर्ट म्हणे मी त्याचं रेकॉर्ड करतो प्ली. आणि म्हणे आय कॅन रेकॉर्ड ॲट दिस स्टेज ऑल्सो. म्हटलं येस सर यू कॅन रेकॉर्ड हिज प्ली इफ इज ॲडमिटिंग द गिल्ट.
आय नथिंग टू से. कोर्टाने त्याची गिल्ट रेकॉर्ड करायला सुरुवात केली. दोन दिवस त्याने सांगत बसला. काय सांगितलं त्याने? त्याने सांगितलं माझा मित्र अबू इस्माईल, म्हणजे त्याच्याबरोबर जो होता तो. लक्षात घ्या याची बॅकग्राऊंड अशी आहे. मग मी परत या मुद्द्याकडे वळतो की हे पाकिस्तान मधून कराची मधून निघाले हे 10 लोक. आणि 10 लोक निघाल्यानंतर त्यांचं ठरलं होतं की प्रत्येकाच्या 2-2 जणांनी जायचं. एक एक जोडीकडे मोबाईल फोन दिलेला होता. आणि हे उतरल्यानंतर बधवार पार्कला 26-11च्या रात्री उतरले, 9:30 वाजता. त्यांची अपेक्षा अशी होती त्यांच्या टायमिंग प्रमाणे त्यांना पोहोचायचं होतं 6:30 ला. जर ते 6:30 ला मुंबईला पोहोचले असते तर CST रेल्वे स्टेशनला खूप गर्दी असते, हॉटेल ताज ओबेरॉयला संध्याकाळी खूप गर्दी असते, अधिक लोक आपल्याला मारता येतील, याच्यामुळे त्यांना ते लवकर उतरायचं होतं. म्हणजे ठार करण्याची संख्या जास्त होईल आणि त्यांना तो एक आनंद तो लुटायचा होता. वेळ झाला की मला सांगा. तर मग त्यांना तो आनंद लुटायचा. पण त्यांच्या दुर्दैवाने त्या समुद्रामध्ये गडबड झाल्यामुळे ते उशिरा पोहोचले बधवार पकला. 9:45 उतरले. 9:45 उतरल्यानंतर हे पहिल्यांदा दोन अबू इस्माईल आणि कसाब हे दोन CST रेल्वे स्टेशनवर गेले. बाकी हॉटेल ओबेरॉय, नरीमन हाऊस, ताज असे इकडे गेले. त्यांच्या प्लॅनप्रमाणे त्या टोळ्या विखुरल्या गेल्या. आता ह्या विखुरल्या गेल्यानंतर त्यांनी ते मारणं त्यांनी सुरू केलं. आता हे कसाबने सांगितलं की मला गुन्हा कबूल आहे, परत मी त्या लाईनला येतो. कसाबने सांगितलं गुन्हा कबूल आहे तर कोर्टाने विचारायला सुरुवात केली, तुला काही पोलिसांचं दडपण आहे? कोणी तुला काही सरकारी वकिलांनी काही तुला आश्वासन केलं आहे? पोलिसांनी काही वचन दिलं आहे? तुला धमकी दिली आहे मारण्याची तर गुन्हा कबूल करतोय तू? त्यांनी सांगितलं नाही साहेब, मी माझा प्रामाणिकपणे गुन्हा कबूल करतोय, मला गुन्हा कबूल करायचा आहे. कोर्टाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली. त्याने काय सांगावं? त्याने सांगितलं की मी आणि माझा अबू इस्माईल मित्र आम्ही कराचीहून आलो, मला पिक्चर बघण्याचा खूप नाद आहे, हिंदी बॉलिवूड मुंबईला फार चांगलं असतं, म्हणून मला नटनट्यांना देखील बघायचं होतं आणि म्हणून मी मुंबईला आलो, CST ला आलो. पण माझ्या मित्राने हा गोळीबार केला, मी काहीच केलं नाही, कोणालाही मारलं नाही, माझा मित्र अबू इस्माईलने सगळं मारलं आणि त्याने गोळी ठार केले. हे झालं स्टँड. परत कोर्टाने विचारलं तुम्हाला हे कबूल आहे का? मी पुन्हा काही मागे बघून सांगितलं नाही, मी विचारून सांगतो, कमिशनरला विचारतो. म्हटलं मला बिलकुल कबूल नाही. परिणाम असा झाला. मग कोर्ट म्हणे तुम्हाला काय करायचं आहे? म्हटलं मला पुढे एव्हिडन्स मार्शल करायचं आहे. त्याने जरी गुन्ह्याची कबुली दिली असेल तरी ते काही मला प्रतिबंध करू शकत नाही, एव्हिडन्स पुरावा पुढचा. कोर्ट म्हणेल ठीक आहे तुम्ही एव्हिडन्स. आता बाहेर काय झालं बघा. त्या ह्या अशा मोठ्या ट्रायलमध्ये काय असतं की पब्लिक प्रोसिक्युटरला दोन्ही तिन्ही बाजू सांभाळाव्या लागतात, कोर्टामधलं आणि कोर्टाच्या बाहेरचं देखील. कोर्टाच्या बाहेर एवढंच सांभाळायचं असतं की तुमच्या मनावरती काही परिणाम होऊ नये, म्हणजे प्रेक्षकांवरती, श्रोत्यांवरती, जनतेवरती. कारण कोर्टात काय चाललं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत नसतं. बाहेर कोर्टात लगेच पॅनल डिस्कशन सुरू झालं की बघा हे कबूल काय ऐकत का नाही सरकारी वकील, यांना खटला चालवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे आणि खटला कशाला चालवायचा? जर कसाब गुन्ह्याची कबुली देतो आहे तर तुम्हाला मान्य करायला काय बिघडत होतं सरकारला? सरकारने का नाही मान्य केलं? सरकार वेळेचा अपव्यय काय करताय? सरकारी वकिलांनी का नाही गुन्ह्याची कबुली त्याच वेळेला ऍक्सेप्ट केली, म्हणजे कसाबला फाशी देता आलं असतं? काही वक्त्यांचं, काही पॅनलिस्टचं त्यावेळेला म्हणणं असं होतं की कसाबला तर भरचौकट फाशी द्यायला पाहिजे होती, हा ट्रायल चालवण्याचा खटाटोप कसं काय केला, करण्याची काय गरज होती? हे सगळे प्रश्न त्यावेळेला उपस्थित केले. आता एक लक्षात घ्या, जर मी गुन्ह्याची कबुली त्याच वेळेला ऍक्सेप्ट केली असती काय परिणाम झाला असता? कसाबला दोषी ठरवलं असतं. पण शिक्षा, फाशीची शिक्षा ही अपवादात्मक मधील अपवादात्मध्ये ज्या गुन्हेगाराचा रोल मेजर आहे त्याला दिली जाते. कसा बरोबर जे अबू इस्माईल ते मारले गेलेत, कसा म्हणतो माझा रोल तर कमीच आहे आणि आमचा जो दाखवायला बाकीचा जो पुरावा आहे तो आम्ही विचारात घेत नाही, कारण कसाबचं ऍडमिशन आम्ही मान्य करतोय. याचाच अर्थ कसाबला आम्ही फाशीची शिक्षेची मागणी देखील करू शकलो नसतो. परिणाम काय झाला असता? आपल्या कायद्याप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा, 14 वर्षांतर सरकारला सोडण्याचा अधिकार, 14 वर्षांतर कोणतं सरकार काय सरकार येईल, त्यावेळेची पॉलिसी काय असेल
तेव्हा काय ठरलं जाईल, पाकिस्तान बद्दल आम्हाला काय प्रेम उतवील, पाकिस्तानला काय आमच्या बद्दल येईल, हे सगळे प्रश्न असतात. म्हणून त्याच वेळेला मी सांगितलं आम्हाला याची कबुली मान्य नाही. गंमत अशी झाली मग त्याच्या पुढे की हा खटला सुरू झाला. कसाबला त्याच्यामध्ये त्याचा रोल काय आहे यामधली तुम्हाला कल्पना असेल की मटन बिर्याणीची स्टोरी तुम्हाला माहिती ऐकाय ऐकली आहे का ऐकायची. तर असं काही वेळेला त्यावेळेला कसाबला मटन बिर्याणी दिली जाते असा एक प्रचार जोरात सुरू झाला होता. आपलं वाचलं असेल वृत्तपत्रातून, अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय वक्त्यांनी देखील सरकार त्या तत्कालीन सरकार कसाबला मटन बिर्याणी देते. पण हे कसं झालं काय झालं, मी नेहमी कसाबजी या खटल्यामध्ये कसाबशी बोलत असे. मी ज्या ज्या खटल्यामध्ये जातो त्या त्या खटल्यामध्ये मी आरोपींशी नेहमीच बोलत असतो. इथेही आल्यानंतर इथेही काही आरोपींशी मी बोलत असतो. हेतू हाच असतो की त्यांची सायकोलॉजी काय आहे, व्हाय डू दे कमिट अ क्राईम, व्हॉट वॉज द मोटिव्ह इन दॅट देअर माइंड, हा प्रश्न ज्या वेळेला आपण विचारत असतो त्यावेळेला आपल्याला युक्तिवादाला एक प्रकारचा वेगळा फोर्स येत असतो. आणि ज्या वेळेला कसाबने मला सांगितलं की मी कसाबला विचारलं होतं की मला असं सांग की जे पोलिसांपुढे तू सांगितलं नाही, तो मला नेहमी त्यावेळेला न्यायालयात बादशाह म्हणायचा. त्याने एक सांगितली गोष्ट मला, मी ही पोलिसांना गोष्ट सांगितली नाही. म्हटलं तू पोलिसांना ही गोष्ट सांगितली नाही, आणि खरोखर त्या पोलिसांच्या इंट्रोगेशन रिपोर्टमध्ये ती गोष्ट नव्हती. पण हे कबूल करण्यामागे मी त्याला काही वचन दिलं होतं कोर्टामध्ये की तू मला खरी गोष्ट सांगितलं मी अमुक ही गोष्ट तुला देईल माझ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर. मी त्याचा उल्लेख करत नाही कारण हा समोर कॅमेरा आहे. आणि म्हणून ती गोष्ट कबूल केली तो म्हणाला ठीक आहे, त्याने मला ती गोष्ट सांगितली. मग माझ्या त्याच्या मी त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याला मी गोष्ट द्यायला बांधील होतो. माझ्या समवेत पोलीस अधिकारी होते, मी त्याला ती एक गोष्ट दिली, ही घे. तर तो म्हणाला ही एक नको, मला आणखी डब्बा जास्त पाहिजे. म्हटलं मग ती परत आण, मग ती त्याने परत दिली. प्रश्न एवढा होता हा पोरगा चलाख होता. आणि एका दिवशी मी जळगावला, मी जळगावहून शनिवार रविवारी त्यावेळेला अपडाऊन करत असे. मी न्यायालयात सोमवारी आल्यानंतर माझ्या उजव्या हाताला राखी बांधलेली होती. कसाब मला म्हणाला बादशाह आहे आपके हात में क्या है. मी त्याला राखी म्हणजे काय, राखीचं महत्व काय, राखी कशाकरता बहीण भावाला बांधत असते, ह्या सगळ्या गोष्टी त्याला वर्णन करून सांगितल्या. आता हे वर्णन सांगितले असताना न्यायाधीश साहेब डायसवरती आले, मला विचारलं की काय म्हणत होता तो. न्यायाधीशांना मी परत हे सगळं रिकाउंट केलं. न्यायाधीशांना हे सांगितल्यानंतर कसा बघा कसा करत होता हे मी न्यायाधीशांशी बोलत असताना कसाबने खाली मान घेतली, दोन्ही बोटं डोळ्याजवळ नेले आणि अशा रीतीने तो डोळे चोळू लागला. न्यायालयात प्रसार माध्यमं जी बसली होती त्यांचे प्रतिनिधी बाहेर गेले, त्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली की कसाब के आंखों में पाणी. आता तो खर रडत नव्हता पण त्यालाही कळायलाच कळून चुकलं होतं की सगळं मीडिया 100-150 पत्रकार रोज न्यायालयात उपस्थित असायचे. आपल्या देशातील परदेशातील पत्रकार देखील न्यायालयात रोजच्या रोज वार्तांकन करत असत. आणि मग हे वार्तांकन करत असताना पत्रकारांनी बाहेर ब्रेकिंग न्यूज दिली, ब्रेकिंग 2:30 ही झाली आणि मग ते चॅनल पॅनल डिस्कशन सुरू झालं. आणि मग त्यांनी देखो की आज कसाब की आंखों में पाणी आहे, याचाच अर्थ असा की खरे आतंकवादी अजूनही सरकारला मिळाले नाहीत जे पाकिस्तानमध्ये लपलेत. हा कसाब तर फूट सोल्जर आहे, ही सरकारची थोडीच कर्तबगारी काही आहे. अशा रीतीने त्याचं ब्रेनवॉशिंग सुरू झालं. हे सगळं मला त्यावेळेला ओबी व्हॅन्स असायच्या, आपल्याला माहिती असेल की लाईव्ह टेलिकास्ट चालायचं या खटल्याचं. आणि चालत असताना मला आमच्या ऑफिसर्सनी सांगितलं 20-25 ओबी व्हॅन्स, प्रत्येक राज्याची ओबी व्हॅन, पश्चिम बंगालची, राजस्थानची, कर्नाटकच्या, अशा ओबी व्हॅन सगळ्या होत्या. मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाहेर एक इमोशनल वेव क्रिएट करण्यात आली. म्हटलं काय, तर म्हणे कसाबच्या बद्दल एक इमोशनल वेव लोकांच्या मनात आली की त्याला आज बहिणीची आठवण आली आणि अशा रीतीने त्याला ती इमोशनल वेव तयार झाली. ठीक आहे म्हटलं. मी 4:15 गेलो, माझ्यासमोर 20-25 असाच पोडियम तिथे असायचा, 20-25 बूम लावलेले असायचे. रोज संध्याकाळी माझा कार्यक्रम जाहीर तो तिथे असायचा. प्लॅटफॉर्मवर पोडियमवर जायचं, खटल्याच्या बद्दल जे काही सांगायचं असेल ते सांगायचं,
आणि परत निघायचं. आता मला मी आल्याबरोबर पत्रकारांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की उज्ज्वलजी आपकी पहिली रिएक्शन क्या है, आपको ऐसा नहीं लगता कि जिसको पकड़ा हो तो फूड सोल्जर है, असली गुनहगार आज भी पाकिस्तान में, क्या आप ये सरकार की नाकामी नहीं मानते हो? दूसरा प्रश्न. तीसरा, ज्या अर्थी कसाबच्या डोळ्यात पाणी आलं त्या अर्थी त्याला बहिणीची आठवण आली, याचाच अर्थ त्याला फसवून इथे पाठवण्यात आलं होतं असं तुम्हाला नाही वाटत का? ह्या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मी म्हटलं हो गया, तर म्हणे हो गया. म्हटलं आज कसाब ने मटन बिर्याणी की मांग की. क्या कसाब ने मटन बिर्याणी की मांग की? दूसरी ब्रेकिंग न्यूज, कसाब ने मटन बिर्याणी की मांग की. लगेच ते चॅनल पॅनल डिस्कशन बदलून गेलं. ते म्हणाले देखो एक खुकार आतंकवादी जो आज मटन बिर्याणी की मांग कराय, कैसे खुकार आतंकवादी आहे, अशा तऱ्हे सुरू केलं. राजकीय नेत्यांनी त्याच्या पुढे चालवलं की सरकार उसको मटन बिर्याणी देते. काही राजकीय नेते तुरुंगात ऑर्थोडॉक्स मध्ये जाऊन आले, विरोधी पक्ष आले, ते बघून आले कसाबला काय खायला देतात. दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये कसाबचे वकील ॲडव्होकेट काजमी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं की आमचे विद्वान मित्र निकम काल चॅनलवरती बोलताना सांगितलं कसाब मटन बिर्याणी मागतो त्यांच्याकडे, तो माझा पक्षकार, यांच्याकडे कशी मटन बिर्याणी मागतो? म्हणजे एक तर हे खोटं बोलतायत, निकम खोटं बोलतायत, किंवा कसाबने मागितली तरी सांगतात हे, अशा तरी त्यांनी. न्यायाधीशांनी मला विचारलं काय तुमचं काय म्हणणं आहे. म्हटलं कसाबला विचार उसको मटन बिर्याणी चाहिए की नाही, उसको पूछलो सर, मेरे को क्या बोलते. आता मटन बिर्याणी पूछलो म्हटलं त्याला वाटलं आपल्याला काहीतरी मटन बिर्याणी द्यायचा डाव चाललाय, तो खाली मान घेतली बोलायच ना काही. म्हणजे कसाबने खरोखर मटन बिर्याणी मागितली की नाही हे त्याला माहितीये, मला माहितीये, तो तर आता नाही जिवंत. पण हे अशा रीतीने तो मटन बिर्याणीचा किस्सा होता. काही वेळेला न्यायालयात विनोद घडत असतात, असे अनेक विनोद आहेत. गुलशन कुमार खून खटला असेल, बाल हत्याकांड असला असेल, कोपडी असेल, लोणी मावळा खून खटला असेल, किंवा खैलांजी असेल, अशा अनेक विविध खटले चालवत असताना अनेक मजेशीर प्रसंग येत असतात. पण त्या मजेशीर प्रसंगांवरती तुम्ही कशा रीतीनं काउंटर केलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. वकिली व्यवसाय हा एक अतिशय नोबेल प्रोफेशन आहे, आणि म्हणून या व्यवसायामध्ये असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रामाणिकपणाला फार महत्त्व आहे. माझ्या तरुण वकील मित्रांना मी सांगेल की इंग्रजी ही आपली जरी मातृभाषा नसली तरी इंग्रजीवरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो हे मी स्वानुभवानेच तुम्हाला सांगू शकतो. आणि इतकंच नाही तर आपल्या मनामध्ये कुठे न्यूनगंड ठेवता कामा नये. प्रत्येकाला आपण लॉजिकली विचार केला पाहिजे की प्रत्येक कायद्याच्या तरतुदीमागे काही ज्युरिस्प्रुडन्स असतं, हे ज्युरिस्प्रुडन्स काय आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात त्याच्यामुळे आपल्याला यश प्राप्त होतो हे लक्षात घ्या. आपण माझं शांतपणे ऐकला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. कविता लग्नाच्या बाजारात ज्याला कवडीची किंमत नाही, लग्नाच्या बाजारात ज्याला कवडीची किंमत नाही, कुणा मुलीला आपला नवरा वकील होणं संमत नाही, पैसा अडका मान मराता सारं काही मला मिळतं, अधून मधून ही बातमी जेव्हा आमच्या सौला कळते वटवृक्षाला फेरी मारण्याची ती करते घाई. इंजिनियर होण्याची बुद्धिमत्ता नक्कीच आमच्यात होती, डॉक्टर होण्याची देखील आमच्या दायपत होती, तरी देखील आम्ही वकील झालो. त्या लॉ त्या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूच्या बापाचं काय बिघडलं असतं आपल्या जावयाला जर लॉ ऑफिसर म्हटलं असतं तर. परंतु वकील तसं होत नाही. परंतु हा लग्नाच्या नंतर माझा कवितेचा सूरही आणि नूरही बदलला, आणि मग लग्नानंतर कविता करू लागलो. पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मजला दिसतो. समोरच्या वेलीवर जेव्हा गर्द गुलाबी कळी उमलते देवा शपथ खरं सांगतो जरू वाटते चोरून चोरू तूच असते. आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती देवा शपथ खरं सांगतो याद येते म्हणजे भलती सलती. पत्नी म्हणाली बस करा कविता. धन्यवाद सर. सर आपण खूप छानपणे CRPC मध्ये आणि इव्हिडन्स ॲक्ट आणि आपण चालवलेले स्वतः चालवलेले खटले, कसाबची केस कशी चालवली, बिर्याणीचा किस्सा काय, आणि वकिलाने असे महत्त्वाचे केसेस चालवत असताना प्रसारमाध्यम कशा पद्धतीने वागत असतात, तर मी जास्त वेळ न घेता मी आमचे पुणे बारचे सदस्य
ॲडव्होकेट अमोलजी दुरकर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शनाचं काम करावं. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते विशेष सरकारी वकील सन्माननीय उज्ज्वल निकम सरांनी जे आपल्याला फौजदारी खटल्यातील त्यांचे अनुभव व फौजदारी संहिता याबाबत जे मार्गदर्शन केले त्यांच्या या मार्गदर्शनाने आपल्याला एक नवी ऊर्जा व नवीन प्रेरणा मिळाली त्याबद्दल मी त्यांचे पुणे बार असोसिएशनच्या वतीने विशेष असे आभार मानतो. तसेच ज्यांचा आज सन्मान झाला त्या पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मेहरबान सचिव कश्यप मॅडम यांचेही मी पुणे बार असोसिएशनच्या वतीने आभार मानतो. तसेच आज मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व वकील बंधू भगिनींचेही मी आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. अशोका हॉल बाहेर चहा व नाश्त्याची सोय केली आहे तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती.